किती कंडिशन फॉलो करणारे पॉइंट्स मीन्स पॅराबोला. कंडिशन काय ते पाहूया आपण. सर्कल काय असतं यार, सर्कल जे शिकलं आपण ते काय होतं. सर्कल सर्कल पण एक कंडिशन होता ना, एक पर्टिक्युलर कंडिशन होतं सॅटिस्फाय करणारे पॉइंट्स मीन्स सर्कल. पा दाखवतो मी तुम्हाला इथं, पा काय एक पॉइंटर, एक पॉइंटर. सर्कल काय होतं, या पॉइंट पासून, या पॉइंट पासून 4 मीटर डिस्टन्स वरती किंवा काहीतरी एक सर्टन डिस्टन्स असेल, अरे एक सर्टन डिस्टन्स वरती खूप सारे पॉइंट तुम्ही कलेक्ट करायचे यार. एक्झॅक्टली सेम डिस्टन्स वरती, एक्झॅक्टली सेम डिस्टन्स पुढे जाऊन एक पॉइंट घ्या, एक्झॅक्टली सेम डिस्टन्स पुढे जाऊन एक पॉइंट घ्या, पॉइंट घ्या, पॉइंट घ्या, एक्झॅक्टली सेम डिस्टन्स. तो तितका डिस्टन्स जाऊन ना एक पॉइंट तुम्ही कन्सिडर कराल, तुम्हाला असा असा काहीतरी सर्व पॉइंट ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट कराल तर असा काहीतरी एक डायग्राम मिळेल जो की असा सर्कल, जो की सर्कल असतो. ओके, अद्वैत बोलतोय की पॅराबोला नावाचा कोणता लेसन नाहीये. येस येस, एक कोनिक्स नावाचा लेसन आहे पहा. कोनिक्स, कोनिक्स मध्ये असतो पॅराबोला. ठीक आहे, चलो मी हेडिंग कोनिक्स बोलतो आहोत तर. येस येस, कोनिक्स बोलतो, कोनिक्स सेक्शन, कोनिक्स. ओके ठीक आहे, एक दोन मिनिट मी इथे लिहितो. कोनिक्स हेडिंग असं देतोय मी इथे, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर. पाहूया आपण की आपण त्याला कोनिक्स का बोलतोय. ओके, पण सध्या 2 मिनिटासाठी सोडून जा, आपण आपण थोडस बोलूया पॅराबोला बद्दल. मला वाटतं की पॅराबोला तुम्ही ऐकलाय, मला वाटतं पॅराबोला नक्कीच कुठे ना कुठे ऐकलाय तुम्ही, ऐकला ऐकलाय पॅराबोला. मग तुम्ही मला सांगा की कुठे ऐकलंय तुम्ही पॅराबोला, जर चॅटबॉक्स मध्ये सांगाल का रे कुठे ऐकलंय. फिजिक्स मध्ये ऐकलंय म्हणतात काही जण, टॉपिक सांगा. प्रोजेक्शन, प्रोजेक्शन, प्रोजेक्टाइल मोशन, प्रोजेक्टाइल मोशनचा ट्रॅजेक्टरी पाथ हा पॅराबोलिक पाथ असतो, पॅराबोलिक पाथ असतो तो. ठीक आहे, मे बी तुम्हाला अशी एक आयडिया असेल बा की सर ग्रॅव्हिटेशन मध्ये पण ऐकलंय. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड, ठीक आहे. एस्केप वेलोसिटी पण आहे, बरोबर बरोबर. असा काहीतरी पाथ असतो ना रे तो, एखादा प्रोजेक्टाइल ज्यावेळेस आपण थ्रो करतोय बरोबर ना, एक सर्टन एखादा एखादा ऑब्जेक्ट ज्याला की आपण प्रोजेक्टाइल बोलतो, एक सर्टन वेलोसिटीनी थ्रो करतो. से फॉर एक्झाम्पल यू, एक काहीतरी वेलोसिटी देतोय आपण त्याला यू, आणि तो अँगल ऑफ प्रोजेक्शन असतो काहीतरी थीटा असतो. मग तो जो प्रोजेक्टाइल आहे ना रे, तो जो प्रोजेक्टाइल दिसतोय तुम्हाला असं असं जातोय 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 आणि इथे जाऊन परत पळतो तो, बरोबर ना. सो हा जो मोशन आहे ना रे, याला आपण प्रोजेक्टाइल मोशन जो काही बोलतो, किंवा तो जो पाथ आहे, पाथ तो पॅराबोला असतो. तो जो ट्रॅजेक्टरी आहे, पाथ आहे, तो असतो पॅराबोला. पॅराबोला असतो म्हणजे तो जो कर्व आहे ना, तो जो कर्व आहे ना, त्या कर्वला आपण पॅराबोला बोलतो. हे तुम्ही समजून घ्या, त्या कर्वला आपण पॅराबोला बोलतोय. यस ठीक आहे यार. मग मला डॉक्टर हा येतो यार की सर्कल, सर आम्हाला सर्कल समजतं. तुम्ही जर का मला सर्कल दाखवलं ना सर, मला सर्कल समजतं काय आहे, सर्कल आहे की काय. तुम्ही जर का लाईन दाखवली तर लाईन पण समजतं आम्हाला. ठीक आहे, आणखीन काय असतं यार, इलिप्स असतं. इलिप्स ऐकलं असेल ना, असं काहीतरी असतं पाहता इलिप्स, बरोबर ना. हा इलिप्स असतो. तुम्ही बोलला सर आता हे पॅराबोला काय नवीन काढलं आता नाही की एक्झॅक्टली काय असतं पॅराबोला, एक्झॅक्टली असतं काय हे पॅराबोला. काहीतरी कंडिशन असेल मे बी पॅराबोलाची, तर ती कंडिशन आपण इथे आता डिस्कस करूया. ती जी कंडिशन आहे ती कंडिशन आपण इथे डिस्कस करूया. ठीक आहे, बट जस्ट माझा थोडासा इंटरेस्ट आहे तर तुम्ही मला याचा फॉर्म्युला सांगू शकता का रे, मॅक्सिम हाईटचा, मॅक्सिम हाईटचा फॉर्म्युला येतो कोणाला. प्रोजेक्टाइल मॅक्सिम हाईटचा फॉर्म्युला असतो, हॉरिझॉन्टल रेंजचा पण फॉर्म्युला असतो. चलो रेंज थोडा हाईटचा तरी सांगा, ऍटलीस्ट हाईटचा फॉर्म्युला काय असतो. हा एक छोटासा टास्क घेतो मी तुम्हाला, टेक्स्टबुक मध्ये पाहून नाही सांगायचं, न पाहता सांगण्याचं ट्राय करायचं. मी जस्ट पाहतो की किती लोक सांगू शकतील, कॉन्फिडंट असेल तरच सांगायचं. चॅट बॉक्स होते, कॉन्फिडंट जर का असेल तरच तुम्ही आन्सर सांगता.
चॅट बॉक्स वरती सांगताय, कॉन्फिडंट असाल तरच सांगायचं, आणि ऑनेस्टली टेक्स्टबुक मध्ये किंवा नोटबुक मध्ये पाहून नाही सांगायचं, प्लीज पाहून बिलकुल पण नाही सांगायचं, आधीच सांगतोय तुम्हाला. श्रेयस, मॅक्सिम हाईटचा फॉर्म्युला विचारतो मी प्रोजेक्टाईल मधला. आधी सांगतोय पाहून नाही सांगायचं, शुअर असाल तर सांगायचं. परत काही जण सांगतात. ओके, ओके, ठीकठाक काउंट आहे, तरी थोडस कमीच आहे ऍक्च्युली, बट ठीक आहे. तन्मय बोलतोय मॅक्सिमम हाईट ऍट 45. 45 डिग्रीला मॅक्सिम हाईट नसते रे, 45 डिग्रीला मॅक्सिम हाईट नसते. मॅक्सिम हाईट 90 डिग्रीला असते, 90 डिग्रीला मॅक्सिम हाईट असते. रेंज मॅक्सिमम असतो 45 ला, रेंज मॅक्सिमम असतो 45 डिग्रीला. ओके ठीक आहे, चलो ओके सांगताय ठीकठाक. ओके गुड, ठीक आहे. तर काही नाही रे, आता एक नवीन लेसन स्टार्ट करतो, कोनिक्स, ज्याच्यामध्ये मी पॅराबोला हा फर्स्ट पॉइंट स्टडी करतोय. पॅराबोला बरोबर, तर पारे काही गोष्टी आता हे समजून घ्या तुम्ही की आता हा जो पॅराबोला, इलिप्स आणि जो हायपरबोला आहे ना, थोडस डिफिकल्ट आहे. आता लेवल जी आहे ती थोडीशी अवघड वाटेल तुम्हाला. डिफिकल्टी थोडीशी जास्त इथं पॅराबोला इलिप्स हायपरबोलामध्ये. सो डे वन पासून थोडस अटेन्शन द्याल. ओके, व्यवस्थित गोष्टी करा, रिवाइज करा, मे बी एंड पर्यंत तुम्ही व्यवस्थित पोहोचून जाल. अदरवाईज असं होईल की एंड पर्यंत पोहोचेपर्यंत असं होऊन जाईल यार उगीच येतो लेक्चर मध्ये बसतो काही समजतं काही नाहीये, अशी स्टेज येते जनरली आपली. कोणताही लेसन सुरू झाला की पहिला दिवस सर्वांचा चांगला जातो, दुसरा दिवस सर्वांचा ठीकठाक जातो, तिसरा चौथा दिवस काही जणांचा जातो व्यवस्थित जे अभ्यास करतात, आणि बाकीच्यांचा ना ते तिसरा चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस असं एकदम बोरिंग जातो. मग त्यांच्यामध्ये परत जोश केव्हा येतो माहिती का, जेव्हा परत नवीन टॉपिक सुरू होतो, मग परत एक दोन दिवस तो जोश राहतो, परत मग थंड होतो. ते कशामुळे, तर थोडस रिव्हिजन नसल्यामुळे होतं. मग मी तुम्हाला हे सांगतोय की हा असा लेसन आहे की एंड पर्यंत मी तुम्हाला होल्ड नाही करू शकत त्या लेसन मध्ये. जसं की मी काही लेसन मध्ये करतो, बऱ्याच वेळी मी रिवाईज करून देतो तुम्हाला, पण हा हे असे लेसन आहेत ना मी थोडस होल्ड नाही करू शकत तुम्हाला एंड पर्यंत, जर का तुम्ही तुमचे इनपुट नाही दिले तर. पहिली तर ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. ओके, आता पॅराबोलाचं कंडिशन सांगतो मी, पहा काय कंडिशन आहे. पॅराबोला मध्ये काय असतं रे की एक लाईन फिक्स करायची असते, एक लाईन ना फिक्स करायची. फिक्स करायची म्हणजे काय की डिफाईन करायची लाईन, एक लाईन फिक्स करायची, अँड दॅट लाईन इज कॉल्ड ॲज, आणि याच लाईनला आपण बोलत असतो का, त्या लाईनला काहीतरी बोलायचं ना, त्याला बोलतो आपण डायरेक्ट्रिक्स. डायरेक्ट्रिक्स, ओके ओके. याच्यानंतर एक पॉइंट फिक्स करायचा रे, पॉइंट फिक्स करायचा, आणि तो जो पॉइंट आहे ना ज्याला आपण फिक्स केलाय त्याला बोलत असतो आपण फोकस. काय बोलतो आपण त्याला? फोकस. काय सांगतो पहा, एक लाईन फिक्स करायची, त्याला फिक्स लाईनला बोलायचं डायरेक्ट फिक्स. एक पॉइंट फिक्स करायचा, त्या फिक्स पॉइंटला फोकस बोलायचा. लाईन फिक्स करायचा, पॉइंट फिक्स करायचा, एकाला बोलायचं डायरेक्ट फिक्स, एकाला बोलायचं फोकस. फिक्स करून पुढे काय करायचं? नाही नाही, आत्ताच नोट करण्याची गरज नाही, एक थोडं फक्त पाहून घ्या, समजून घ्या. नोट करण्यासाठी देईन मी तुम्हाला एक कम्प्लीट, एका पेज वरती ना सर्व फॉर्म्युलेज वगैरे मी देऊन टाकेन, त्याचे आत्ताच नोट ना. ओके, तर आता एक काम करतो मी, जसं मी तुम्हाला बोलतोय यार लाईन फिक्स केली पाहिजे, चलो फिक्स करतो लाईन. काम करतो जरा, एक लाईन फिक्स करतो. ठीक आहे, लाईन फिक्स केली. पार एक पॉइंट पण फिक्स करतो यार मी, एक पॉइंट पण फिक्स करतोय मी इथे, असेल इथे कुठेतरी एक पॉइंट.
समजलं का? मी लाईन पण फिक्स केला, मी पॉईंट पण फिक्स केलं. आता मी तुम्हाला काय विचारतोय माहिती का? अरे मला असे काही पॉईंट सांगा रे, मला ना असे काही पॉईंट सांगा तुम्ही प्लीज, की जे पॉईंट त्या लाईन पासून आणि त्या पॉईंट पासून ऍट इक्वल डिस्टन्स असतील, असे काही पॉईंट तुम्ही मला द्या इनपुट मध्ये. अरे तुम्ही मला पॉईंट सांगा की तो पॉईंट त्या लाईन पासून आणि त्या पॉईंट पासून इक्वल डिस्टन्स वरती असेल. मला वाटतं हा पॉईंट यार, हा पॉईंट, हा पॉईंट या पॉईंट पासून आणि हा पॉईंट या लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे की नाहीये? येस ऑर नो, आहे की नाही इक्वल डिस्टन्स वरती? मला तरी वाटतंय अरे सेम सेम डिस्टन्स आहे. येस सर, आहे ना? बरोबर, इक्वल डिस्टन्स वरती तर आहेच तो पॉईंट, इक्वल डिस्टन्स वरती आहे, दोघांपासून इक्वल डिस्टन्स वरती आहे. ओके ठीक आहे, जरा पुढे जाऊया. बस एकच पॉईंट आहे का असा? एकच पॉईंट आहे का? व्हर्टिकल सेट ऑफ लाईन बोलतोय तू, यस. मग तुला असं म्हणायचं का की असे सर्व पॉईंट इक्वल डिस्टन्स वरती आहेत? भाऊ असं नाहीये. पहा जरा, आहे हा पॉईंट या लाईन पासून इतक्या डिस्टन्स वरती आहे आणि हा पॉईंट त्या पॉईंट पासून जरा जास्त डिस्टन्स वरती दिसतोय मला. समजत आहे का रे तुम्हाला की तो डिस्टन्स इक्वल नाहीये? नसेल समजत तर एक काम करा, आणखीन पण असे वरती असतील ना पॉईंट, तो पॉईंट इतक्या डिस्टन्स वरती लाईन पासून आणि तो पॉईंट त्या पॉईंट पासून जरा जास्त डिस्टन्स वरती. समजत आहे का रे की हे असे पॉईंट नाही आहेत ते? येस, असे पॉईंट नाही आहेत यार, हे असे नाहीत पॉईंट. मी तुम्हाला काय बोलतोय पहा की इक्वल डिस्टन्स पाहिजे यार आपल्याला, इक्वल डिस्टन्स पाहिजे आपल्याला, असे पॉईंट मला तुम्ही द्या. पहिला पॉईंट तर हाच आहे, मला वाटतो मे बी सेकंड पॉईंट हा असायला हवा. मे बी हा हा पॉईंट पाहणार आहे, हा पॉईंट पहा बरं, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स मला वाटतो यार ठीकठाक इक्वलच वाटतो मला, काही प्रॉब्लेम आहे कोणाला? मला तरी वाटतो इक्वल. मे बी पुढे 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 भाऊ, हा पॉईंट, या पॉईंट बद्दल काय मत आहे तुमचं? हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स यार मला आता पण इक्वलच वाटतो. मग थोडस जरा इकडे शिफ्ट करायचं, नाही का? समजतं का तुम्हाला? थोडस इकडे शिफ्ट करायचं, 45 degree मूव्ह केला तर पॉईंट. नाही नाही, 45 degree हे कोणत्या बेसिस होते? त्याला पण काही बेस असला पाहिजे ना. 40 degree मूव्ह करायचा मी बोलेन, समजा 30 degree मूव्ह केला पाहिजे, नाही तर 60 degree मूव्ह केला पाहिजे, असं नाहीये. ओके, तुम्ही जरा काही स्टुडंट असं वाटत असेल की या लाईन वरती, मे बी 45 degree वाल्या लाईन वरती, नाही रे असं नाही होऊ शकत, कारण की इथला एक पॉईंट आहे जो की इथून जवळ आहे बट इथून जरा जास्तच दूर आहे. सो ठीक आहे, अच्छा कितीनी करता असं नाही येते, करायचंच नाही ऍक्च्युली ते. तसं पहा रे आता, मला तर वाटतं हा पॉईंट, पहा बरं हा पॉईंट, तो पॉईंट वाटतोय जरा मला इक्वल डिस्टन्स वरती, तो हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स, काय रे तुम्हाला काय वाटतं? वाटतं ना सेम? नसेल तर थोडंफार इकडे तिकडे ऍडजस्ट करा पॉईंट असा, मे बी तो पॉईंट तसा मिळेल तुम्हाला, असं मला सांगायचं ऍक्च्युली. इथं झेपत काय काय बोलतो, जरा परत करू का स्टार्टिंग पासून, म्हणजे आणखी थोडस व्यवस्थित समजेल. हो सर. हा आता, हा आता एक नवीन काहीतरी सुरू केलं आपण, नाही का? तर एक असतो पॉईंट, सॉरी एक असतो लाईन, काही नाही यार, या कोनिक्स मध्ये एक लाईन असतो, एक पॉईंट असतो, हे तुम्हाला समजून घ्यायचं आधी. पहिली गोष्ट असतोच, त्याच्याच रेफरन्सनी या गोष्टी डिफाईन केल्यात. एक लाईन असतो, एक पॉईंट असतो, ठीक आहे, केलं डिफाईन मी. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तुम्हाला असं म्हणतोय पहा मुलांना की मला तुम्ही असे पॉईंट सांगा. हे पहा, टेक्निकल डेफिनेशन वगैरे जरा दूर ठेवूया आपण, आपण ना एकदम सोप्या लँग्वेज मध्ये डिस्कशन करूया. मी तर तुम्हाला एकदम नॉर्मली विचारतोय, मला असे पॉईंट सांगा. ओके, की मला असे काही पॉईंट सांगा की ते पॉईंट या लाईन पासून आणि या पॉईंट पासून इक्वल डिस्टन्स वरती असतील. यार हा पॉईंट तर मला डायरेक्टली दिसतो यार, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे. मला आणखीन एक पॉईंट दिसतो इथं, हा डिस्टन्स, यस, अँड हा डिस्टन्स सेम वाटतो तरी आहे मला, आणखीन तरी वाटतोय मला सेम आहे. आणखीन मला पॉईंट मिळतील असे, हा हा पॉईंट दिसतोय मला, पहा बरं, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स यार सेम आहे ना, आहे की नाही सेम? बरोबर, असे खूप सारे पॉईंट आहेत यार, तो पॉईंट नसेल वाटत मे बी, ठीक आहे चलो हा पॉईंट पहा रे पुढे पुढे पहा पुढे मला पहा, हा पॉईंट पहा बरं, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स मला वाटतो यार सेम वाटतोय, सेमच ऍक्च्युली.
असे खूप सारे पॉइंट्स, असे खूप सारे पॉइंट्स आहेत. मग तुम्ही म्हणाल इकडे नाहीत का, खाली आहेत ना, खाली पण आहेत ना, खाली पण तर असे पॉइंट्स असतीलच ना. यस, बरोबर. हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स का सेम वाटला नाही पाहिजे, वाटतो तर ऑलमोस्ट वाटत. थोडंफार इकडे तिकडे शिफ्ट करा रे, थोडंफार करा शिफ्ट. एक पॉइंट तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल, तुम्हाला एक पॉइंट नक्कीच मिळेल तुम्हाला. पिंक पॉइंटचं सर्कल म्हणे. अरे यार काय शिकवतोय मी, मग मी या टॉपिकला सर्कल नाव नसतं दिलं का अद्वैत, सांग बरं तू. तुम्ही म्हणताय सर्कल मिळेल म्हणे. अरे यार सर्कल कसा मिळेल, सर्कल मिळाला असत मी सर्कलच बोललो असतो या टॉपिकचं नाव. बरोबर ना, सर्कल तर मिळत नाही आहे. काही जणांना वाटेल यार हे असं जाऊन असं येतं खाली. यार भाऊ तू हे पहा, जर का तुम्हाला वाटेल की सर्कल बनेल हे, तर तुम्ही असा विचार करा ना, हा पॉइंट होऊ शकतो का. तुम्हाला हे समजलं पाहिजे, हा पॉइंट या पॉइंट पासून इतक्या डिस्टन्स वरती, बट तो पॉइंट या लाईन पासून जर जास्त डिस्टन्स वरती, इक्वल तर होऊ नाही शकत ना. इक्वल तर काही केला नाही होऊ शकत तो पॉइंट, तो पॉइंट काही केला नाही होऊ शकत. इथे काय रे, तो इथे पण नाही होऊ शकत, कारण की हा डिस्टन्स कमी आहे, हा डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे या लाईनवरती येणारच नाही तो पॉइंट, या लाईनवरती असा पॉइंट येणारच नाही त्याचा पॅराबोला. तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा कर्व असाच पुढे वाढत जाणार आहे पुढे. असंच पुढे जाणार हे समजून घ्या प्लीज. यार थोडस व्यवस्थित ड्रॉ होत नाही माझ्या, नाही हे ठीक आहे. समजलं का रे, असंच तर आहे क्लिअर म्हणून. तर हा आहे पॅराबोला, हा लेन्स सारखा दिसतोय, हाफ कॉनकेव्ह वगैरे. हा ठीक आहे, हा पॅराबोला असतो, हा असतो पॅराबोला, करेक्ट. तुम्ही बोलाल तुम्ही फिजिक्स मध्ये जो पॅराबोला शिकला तो तर असा नाहीये सर, ठीक आहे ना. एक काम करतो, फिजिक्स मध्ये पण तुम्ही काहीतरी शिकलाच आहे पॅराबोला. फार तुम्हाला जर का वाटत असेल फिजिक्स मध्ये सर आम्ही असं नाही शिकलो, यार मी याला रोटेट करतोय असं तर शिकलं ना फिजिक्स मध्ये की नाही शिकलं, हे नाही शिकलं का फिजिक्स मध्ये. हाच तो कर्व होता, एक मिनिट होणार ना. येस स्टुडंट्स, तर पाहून घ्याल प्लीज. असं तर तुम्ही शिकलाच ना फिजिक्स मध्ये, ओके. हा असं तुमचा प्रोजेक्टाईलचा मोशन आहे ना, प्रोजेक्टाईलचा पाथ होता, म्हणजे हीच गोष्ट तुम्ही शिकलेली आहे फिजिक्स मध्ये, हे समजून घ्या प्लीज. आणि मग एक्झॅक्टली पॅराबोला असतो काय हे तुम्हाला इथे समजेल आता. हे असं जात होता ना तुमचं, असंच जात होतं ना गोष्ट, नाही का असं जात होतो. त्याच्यानंतर असं 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 खालती इथे 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 ग्राउंड पर्यंत टच होईपर्यंत असंच जाणार आहे तो, कधी व्हर्टिकल नाही होणार आहे तो, हे समजून घ्या. बरं, अनबाउंडेड रिजन येतो, अनबाउंडेड रिजन. अनबाउंडेड रिजन म्हणजे काय, तर क्लोज नाही होणार आहे तो. ठीक, थोडस आता प्रॉपर्टी जरा डिस्कस करूया आपण पॅराबोला रिगार्डिंग, ओके. कधी क्लोज होणार नाही येतो, पहा इथे मी ड्रॉ करतोय. काय केलं पहा रे आता जरा मी एक्स एक्स, ठीक आहे चलो एक लाईनच ड्रॉ करतोय फक्त. आता एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसचा विषय आतापर्यंत नको काढायला आणखी, बरोबर ना. तर पॅराबोला कसा असतो किंवा कसा दिसतो, पॅराबोला एक सिम्पल वे मध्ये सांगायचं झालं तर हा पॅराबोला असा दिसतो, असा असतो पॅराबोला, असा असतो पॅराबोला. आणि आणि हा जो बेसिकली कर्व आहे ना तो कधी पण वरती जात असतो, वरती. तो असा कधी असा हॉरिझॉन्टल होऊन कधी असा खाली येणार नाही येतो, हे समजून घ्या. कधी पण तो वरती जातो, कधी पण वरती जाणार आहे हे पण, कधी पण, कधी पण असा खाली 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 जाणार येतो, असा कधी वरती येऊन परत असा होणार नाही येतो, हे समजून घ्या. काय
तुम्हाला वाटेल हा इथे एंड होतो का? नाही यार, हा पेज संपलाय म्हणून मला तिथे एंड करायला लागलेला आहे. तो एंड कुठेच नाही होणार, तो कुठेच एंड नाही होणार. ओके, काय बोलतात सर, ऍट सम पॉइंट लाईन्स मीट इच अदर. नाही नाही नाही, भेटणार नाही ते, कुठेच नाही भेटणार. हे बा, हा पॉइंट, हा हा लाईन आणि हा लाईन, लाईन नको बोलायला त्याला, काहीतरी आहे तो कर्व किंवा तो पॉइंट तो एंड वाला, ते दोघे कुठेच भेटणार नाहीयेत पुढे जाऊन, कुठे पण भेटणार नाहीयेत, बिलकुल भेटणार नाहीयेत. याला बोलतो आपण पॅराबोला. म्हणजे तुमची इतकी स्टेज असली पाहिजे मुलांना फक्त, की तुम्हाला हे समजलं पाहिजे की इनकेस जर का तुम्हाला कोणी विचारेल ना पुढे जाऊन की यार पॅराबोला काय असतं, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पॅराबोला काय असतो. कोणी जरी विचारेल ना तर हे जस्टिफाय करता आलं पाहिजे, पॅराबोला हा असा कर्व असतो. यस, त्या दोन पॉईंट मधला डिस्टन्स वाढतच जाणार, त्या दोन पॉईंट मधला डिस्टन्स वाढत वाढत इन्क्रीज इन्क्रीज इन्क्रीजच होत जाणार, या दोन पॉईंट मधला डिस्टन्स वाढत 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 जाईल, अशा कर्वला आपण पॅराबोला बोलतो. पण तुम्ही असं एक्सप्लेन नाही करू शकत की दोन पॉईंट मधला डिस्टन्स वाढत जाणाऱ्या कर्वला पॅराबोला बोलतो. ऍक्च्युअल मध्ये डेफिनेशन तर आपला हाच आहे, एक पॉइंट असतो एक लाईन असते, पॉइंट आणि लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती जे काही पॉइंट आहेत ना, त्यांना जॉईन केल्यानंतर जो कर्व बनतो ना, त्याला बोलतो आपण पॅराबोला, त्याला बोलतो आपण पॅराबोला. यस, एकदम सिम्पल वे मध्ये. ठीक आहे, चला आता जाऊया, पुढे जाऊया आपण आता. ठीक, पहा आता, आय होप इथेपर्यंत सर्वांना गोष्टी एकदम क्लिअर आहेत व्यवस्थित. आज थोडस इम्पॉर्टन्स पाहूया आपण, की याचं इम्पॉर्टन्स खूप खूप जास्त हे फिजिक्स मध्ये तुम्हाला लागणार आहे पॅराबोला. पुढे जाऊन पण तुम्हाला पॅराबोलाचे थोडेसे इक्वेशन लागतील फिजिक्स मध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये पण बऱ्याच ठिकाणी येणार आहे पॅराबोला. ओके, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला मध्ये त्यातला त्यात पॅराबोला सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. पॅराबोला हे थोडस जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, एक दोन मिनिट मुलांना, एक कॉल वरती मी, फक्त एक मिनिट मला. मुलांना पाहा, आता आता आपल्याला ना इक्वेशन डिफाईन करायचं. आपण जसं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन डिफाईन केलं होतं ना, लाईनचं इक्वेशन काय असतं, वाय मायनस ऑफ वाय वन इज इक्वल टू एम इन टू एक्स मायनस एक्स वन, बरोबर ना, केलं होतं ना आपण. आपण सर्कलचं पण इक्वेशन डिफाईन केलं होतं ना. जरा थोडस विचार करूया आपण की इक्वेशन काय करत असतो, आपला इक्वेशनचं काम काय असतं हे थोडस पाहूया आपण. अज्युम करा यार की या स्ट्रेट लाईनच इक्वेशन आहे टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल 10. या स्ट्रेट लाईनचं असं काहीतरी इक्वेशन आहे, जस्ट अज्युम करा की असं काहीतरी आहे. तर नाही, जेव्हा आपण एक्सच्या जागी काहीतरी टाकतो, से फॉर एक्झाम्पल एक्सच्या जागी मी समजा झिरो टाकला किंवा फोर टाकला, चलो मे बी से थ्री टाकला, ठीक आहे, एक्सच्या जागी जर का मी इथे थ्री टाकला, थ्री टाकला इथे, मग काय होईल, तो सिक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू 10 म्हणेल, म्हणजे वायचा व्हॅल्यू मुलांना मला इथे 4/3 मिळेल. समजतं तुम्हाला? म्हणजे मला सांगायचं काय माहिती का, इक्वेशन करत काय असतं, तर इक्वेशन काय करत असतो माहिती का रे, तर इक्वेशन आपल्याला याच्यासाठी हेल्प करतं की आपल्याला जर का एक्सचा कॉर्डिनेट माहिती असेल तर तो वायचा कॉर्डिनेट देतो, इनकेस जर का आपल्याला वायचा कॉर्डिनेट माहिती असेल तर तो आपल्याला एक्सचा कॉर्डिनेट देतो. हे इक्वेशनचं काम असतं. एखाद्या लाईनचं इक्वेशन किंवा एखाद्या सर्कलचं इक्वेशन किंवा एखाद्या पॅराबोलाचं इक्वेशन किंवा एखाद्या इलिप्सचं इक्वेशन,
कोणता पण इक्वेशन काय करतो की एक्स चा कॉर्डिनेट दिल्यानंतर वाय कॉर्डिनेट देतो, वायचा कॉर्डिनेट दिल्यानंतर आपल्याला एक्स कॉर्डिनेट देतो. हे इक्वेशनचं काम असतं, हे इक्वेशनचं काम असतं, हे समजून घ्या. ओके ठीक आहे, आता पुढे पाहू. आता थोडस आपण ऍप्लिकेशन ओरिएंटेड थिंकिंग पण ठेवूया थोडीशी. म्हणजे आजचं लेक्चर तरी काय करूया रे, लाइक आता मॅथमॅटिक्स ऍक्च्युअल कुठे ऍप्लिकेशन आहे आपल्याला, मे बी त्या रिगार्डिंग पण थोडस डिस्कशन करूया. ओके, म्हणजे असं मार्क्स पॉइंट ऑफ व्ह्यू आजचं लेक्चर इतकं नसेल, पहा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे पॅराबोलाचा. ओके तर ठीक आहे, चलो आणखीन थोड्याशा गोष्टी पहा आता लक्षात आहे. तुम्ही मला काय विचाराल माहिती का, सर आपण स्ट्रेट लाईन शिकलोय खरं, पण सर त्याचा युज काय करतो आपण? पण एक साधी गोष्ट आहे, स्ट्रेट लाईन आपण शिकलोय यार, पण युज काय करणार सर आपण त्याचा? म्हणजे आपण गोष्टी शिकत जातोय बट करायचं काय त्याला घेऊन तेच माहित नाही आपल्याला. समज सर स्ट्रेट लाईनला घेऊन करायचं काय आपल्याला, तीच गोष्ट माहित नाहीये. अवघड विषय आहे नाही का, काय माहित नाही यार. ठीक आहे, मला असं वाटतं की जरा हे पाहूया आपण. स्ट्रेट लाईन मध्ये एक्स आणि वाय अशा दोन गोष्टी असतात, दोन व्हेरिएबल असतात असं बोलूया आपण. दोन व्हेरिएबल असतात एक्स आणि वाय. डे टू डे लाईफ मध्ये पण दोन व्हेरिएबल असतात बऱ्याच वेळी. एक गोष्ट चेंज झाली की दुसरी गोष्ट चेंज होत आहे, एक गोष्ट चेंज झाल्यानंतर दुसरी कोणती तरी आणखीन एक गोष्ट चेंज होते, असे दोन व्हेरिएबल डे टू डे लाईफ मध्ये पण असतात मुलांना असतात. पहा आता एक एक्झाम्पल देतो, डेटा सायन्स बोलतो आपण याला, डेटा सायन्स. तुम्ही थोडस रिसर्च करा ना, तुम्हाला असं समजेल की पुढे जाऊन तुम्हाला सर्वात जास्त यूज हा मॅथमॅटिक्सचा होणार आहे. जर का तुम्ही थोडस रिसर्च वगैरे मध्ये जाल किंवा लाईक मॅथमॅटिक्स खूप जास्त यूज आहे आय टी सेक्टर. ओके, कम्प्युटर सायन्स किंवा आय टी मध्ये जर का सॉफ्टवेअर मध्ये इंजिनिअरिंग करायचं असेल डेफिनेटली तुम्हाला लँग्वेज वगैरे तर लागणारच आहे, बट सोबत एक बेसिक लॉजिक असलं पाहिजे प्लस थोडंफार मॅथमॅटिक्स पण असलं पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला एक छोटस सिम्पलचा एक्झाम्पल देतो. तर आपल्याकडे असे दोन कोणत्या तरी गोष्टी आहेत ज्या की एकमेकांच्या लाईक चेंज होतात गोष्टी. आता एक्सएक्स एखादी गोष्ट मी आता एक्सएक्स वरती प्लॉट करणार आहे. तुम्ही मला चॅट बॉक्स वरती अशा दोन गोष्टी सांगू शकता कोणत्या पण ज्या की तुम्हाला वाटतात चेंज होतात, एकमेकांवरती डिपेंड करतात आणि चेंज होतात. सो मी तर आता विचार करतो ऍक्च्युली की कोणत्या दोन गोष्टी सांगायच्या. मला तुम्ही जर का चांगला इनपुट द्याल तर तुमच्या गोष्टी घेईन, अदरवाईज मी कोणती तरी एक एक्झाम्पल देऊन टाकेन. काही सांगा रे तुम्ही की त्या गोष्टी चेंज होतात. टाइम आणि वेळ चेंज होतो म्हणे. अरे यार मयूर काय सांगतोय तुम्हाला, टाइम म्हणजेच वेळ असतो. कुठून आलाय तू? वेलोसिटी ऍक्सिलरेशन वगैरे सांगतात तुम्ही ना, तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत ना त्याच सांगतात, लाईक सब्जेक्ट मधल्या सांगतात. थोडं सब्जेक्टच्या बाहेर जाऊन पण थोडं सांगू शकतो आपण. ठीक आहे चलो, टाइम आणि पॉप्युलेशन. ठीक आहे, हा थोडस चांगला एक एक्झाम्पल आहे. टाइम आणि पॉप्युलेशन पाहता लक्षात. तुम्हाला काय वाटतं रे की तुम्ही काही आर्टिकल्स कधी कधी वाचत असाल, काही आर्टिकल वाचत असाल ना, आर्टिकल न्यूज पेपर किंवा न्यूज पाहताय टीव्हीवरती, कधी असं ऐकलंय का रे? आता आहे आपण 2020 मध्ये, कधी तुम्ही असं ऐकलंय का 2050 पर्यंत आपला पॉप्युलेशन डबल होईल किंवा ट्रिपल होईल किंवा अर्धी होईल
अशा काहीतरी गोष्टी ऐकल्या असतील ना तुम्ही, किंवा जे अनएम्प्लॉयमेंट आहे 2050 पर्यंत डबल होईल किंवा 2025 पर्यंत डबल होईल, काही अशा अशा गोष्टी ऐकताय का तुम्ही? मला तर असा डाऊट येतोय यार, 2050 पर्यंत आपण पोहोचलोच नाही तर मग कसं काय सांगताय? कोणत्या बेसिसवरती सांगताय? कोणत्या बेसिसवरती सांगताय की डबल होईल? कोणत्या बेसिसवरती सांगताय? काहीतरी तो बेस असला पाहिजे, बरोबर आहे का? बरं, पहिले मला तुम्ही हे सांगा की असं कधी ऐकलंय का तुम्ही? हा हा हा, बरोबर. खूप आधी ऐकलं होतं आपण की 2020 मध्ये जग बुडणार आहे, नाही का? खूप ऐकलं होतं. आणखीन संपलं नाहीये 2020, काय माहिती काय होणार. आधीच इतकी वाट लागलेली आहे या वर्षी, पुढे काय माहिती काय. हा, 2021 मध्ये कोविड फिनिश होणार आहे असं म्हणा, बघू बघू. तोच आपल्याला संपवतो. भारत बर ठीक आहे. चलो एक मी एक सिंपल सा एक्झाम्पल घेतो की इंडियाचा जो पॉप्युलेशन आहे त्याचं प्रेडिक्ट करतात रे काही जण की 2050 मध्ये पॉप्युलेशन डबल होईल किंवा 1.5 टाइम्स होईल, आता जे आहे त्याच्या 1.5 टाइम्स होईल, असं काहीतरी प्रेडिक्शन असत. आणि ही एक ब्रांच आहे, डेटा सायन्सची ब्रांच आहे ऍक्च्युली, की हे जे प्रेडिक्शन वगैरे करत असतात ना हे, ओके, तर काहीतरी स्टडी करत असतील त्याच बेसिसवरती प्रेडिक्ट करत असतील, हे तरी समजतं ना तुम्हाला? पास्ट स्टॅटिस्टिक्स बोलतात तुम्ही, ठीक आहे चलो पास्ट स्टॅटिस्टिक्स, ओके. आता मी तुम्हाला सांगतो पहा काय लक्षात आहे. मी जरा विचार करतोय असं, आत्ता की आत्ता चालू आहे 2010, 2011, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. यार थोडस जरा 50 तरी येतच नाही इथे, नाही का? जरा चेंज करतो, 2010, 2000, 2000 काय करू यार, 13, 2016 इथे पण नाही येणार, बट ठीक आहे चल, 2022, 2025, 2028, 2031, 2034, 2037, 2040, 2043, 2046 आला आला जवळ आहे जरा, 2050 करून टाकतो लास्ट ला, ठीक आहे. हे तर बेसिकली हे इयर, ठीक आहे. आता ना वाय ऍक्सिस वरती मी पॉप्युलेशन लिहितोय, ओके. वाय ऍक्सिस वरती जो काही लोकसंख्याचा काउंट आहे, पॉप्युलेशन जो काही आहे, आपण तिथे मेन्शन जर माईक बंद कराल का प्लीज. हा ठीक, वाय ऍक्सिस वरती आपण पॉप्युलेशन करतोय काय. आणि आता जरा लक्ष द्या, हे तुम्ही ऍक्च्युली मॅथमॅटिक्स डे टू डे लाईफ मध्ये पण तुम्ही कसं युज करू शकता, ओके. तर हे पण तुम्ही शिकलं पाहिजे यार ऍक्च्युली. 2010 ला आता हा जो पॉप्युलेशन आहे तर तो काय लिहू, काय लिहू इथे मी, मला माहित नाही की से फॉर एक्झाम्पल 100 crores, 110, 120, 130, 140, 150, बरोबर ना? ठीक आहे मग पहा, 2010 ला 100 croresचं पॉप्युलेशन, 2013 ला मे बी थोडस जास्त झालं पॉप्युलेशन काहीतरी इथे काहीतरी आहे यार, 2016 ला 110 crore झाला काहीतरी, समजत आहे तुम्हाला बरोबर. याच्यानंतर काय, 2019 ला काहीतरी आहे जास्त काही वाढला नाही इतकंच, ओके. त्याच्यानंतर 2022 ला काय माहिती अचानक सडनली थोडस जास्त वाढलं, ओके. थोडस मी काही पॉइंट चेंज करतो, जसं की 2010 ला जरा कमी करतो इथे करतोय जरा बरोबर, परत 2025 ला मे बी असं काहीतरी करतो इथे असेल इथे काहीतरी, असे काही पॉइंट येत आहेत रे मला. 2025 आणखीन गेलंच नाही, असं अज्युम करा की आपण 2025 ला, सध्या आपण 2025 ला असं अज्युम करतोय, आणि आपल्याला प्रेडिक्ट करायचं 2050 हे प्रेडिक्ट करायचं आपल्याला, समजतं तुम्हाला? आता मग तुम्ही काही साध्या गोष्टी पहा की हे जे पॉइंट आहेत ना, हे पॉइंट तुम्हाला कनेक्ट करायचे. मी पहा इथून सुरू केला मी ग्राफ,
असा ग्राफ ड्रॉ करतोय, असा ड्रॉ करतोय, त्याच्यानंतर हे जरा असा जातो खाली, त्याच्यानंतर जरा हे असा जातोय, त्याच्यानंतर हे असं जातोय. समजतं का तुम्हाला? आता मग झोल काय झाला माहिती का, की हे जे पॉइंट मी कनेक्ट करतोय ना रे, तर हे पॉइंट कनेक्ट केल्यानंतर मला काही असा प्रॉपर कोणता ग्राफ मिळणार नाहीये, मला असा प्रॉपर कोणता ग्राफ मिळणार नाहीये. तुमची इच्छा असेल यार की हे स्ट्रेट लाईन बनलं पाहिजे, मग तुमची इच्छा आहे स्ट्रेट लाईन बनलं पाहिजे, म्हणून मी त्याप्रमाणे पॉप्युलेशन चेंज करू का कंट्रीची? असं तर नाही होणार ना. कंट्रीची पॉप्युलेशन जसं चेंज होत असेल तसा ग्राफ ड्रॉ करायला लागेल आपल्याला, थोडी ना तुमची इच्छा पॅराबोलाचा शेप बनला पाहिजे म्हणून पॅराबोला टाईप पॉप्युलेशन चेंज करा तुम्ही सर्वांनी, असं थोडी ना. म्हणजे हे समजून घ्या तुम्ही की आपण पॅराबोला शिकतोय, म्हणजे एक्झॅक्टली पॅराबोलाचा युज नाही करू शकत आपण इथं, लाईक एक्झॅक्टली पॅराबोलाचा कर्व नाही बनू शकत तिथं. मग यूज काय पॅराबोला शिकण्याचा? आता यूज काय सांगतो मी तुम्हाला, कोणत्याच टाईपचा कर्व बनत नाही रे हे तर. मग करायचं काय असतं मी तुम्हाला सांगतो, करायचं असतं अप्रॉक्सिमेशन. तर जरा अप्रॉक्स करायचं असतं, अप्रॉक्स करायचं असतं म्हणजे काय, की काय करायचं माहिती काय, असं काहीतरी कर्व ड्रॉ करा तुम्ही, असं काहीतरी कर्व ड्रॉ करा जरा. समजतं काय तुम्हाला? हे पाहे पॅराबोलाच आहे बरं. आता मी सध्या पॅराबोला ड्रॉ करतो याला, असं तुम्ही म्हणणार कसा पॅराबोला आहे, हे पा हे असं वरती जसं आहे ना तसं एक्झॅक्टली खाली पण आहे, जे की असं पण आहे खाली पण आहे, पण ते मी ड्रॉ नाही करू शकत, इथे संपलंय ना आता हे. समजतं का तुम्हाला? हे इथे संपलं ना हे, किंवा असं समजा पॅराबोलाचा अर्धा पोर्शन असं, कारण की पॉप्युलेशन ठीक आहे निगेटिव्हला जाऊ शकतं कारण की इथे 100 आहे, म्हणजे इथे काही झिरो पॉप्युलेशन असं नाहीये. ओके, तर इथे असेल काहीतरी पॉप्युलेशन कमी कमी होत, निगेटिव्ह पॉप्युलेशन नाही होत एवढं तरी मला समजतं. पण तुम्ही असं समजा की अर्धा पॅराबोला आहे बरोबर, हे पण मी प्रत्येक पॉइंट मधून पास नाही केलंय हे प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि प्रत्येक पॉइंट मधून पास करण्याची गरज पण नाही, कारण की प्रत्येक पॉइंट मधून पास कराल तर परफेक्ट कर्व नाही मिळणार, काहीतरी थोडस वेगळा मिळेल. जसं की हा 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 कुठे पास केलाय मी, इथून कुठे पास केलाय, थोडस जवळून पास केलाय म्हणजे अप्रॉक्सिमेट कर्व घेतलाय आणि मला समजलं की हा चलो एक अप्रॉक्सिमेट असा कर्व ड्रॉ करा की जो स्टँडर्ड कर्व आहे पॅराबोला. मी पॅराबोलाचं इक्वेशन काढा. आता इक्वेशन तुम्ही म्हणणार कसं काढायचं, अरे तेच तर आपण शिकतोय आत्ता. काय शिकतोय आपण एलिमेंटमध्ये, हे सर्व इक्वेशन वगैरे फाईंड करणे शिकतोय ना. चलो समजा मी हे इक्वेशन फाईंड केलं, अज्युम करा की मी हा इक्वेशन फाईंड केला, अज्युम करा की मी हा इक्वेशन फाईंड केला, म्हणजे इक्वेशन येईल काहीतरी वाय स्क्वेअर इक्वल टू 4x वगैरे समथिंग काहीतरी येईल. मग तुमची इच्छा काय आहे, 2050 ला तुमचं तुम्हाला पॉप्युलेशन काढायचं ना, एक्स जागी तुम्ही 2050 टाका, काहीतरी बनेल ना कॅल्क्युलेशन, मग तितका करोडचा पॉप्युलेशन असेल तिथे 2050 ला. हे प्रेडिक्शन आहे आपलं, हा जो ब्लू कलरचा हे आहे ना रिजन आहे ना, ते प्रेडिक्ट करतोय आपण 2025 इथून सुरू होतो ब्लू कलरचा रिजन नाही का, ते आपण प्रेडिक्ट करतोय. हे बा प्रेडिक्शन एक्झॅक्ट आलं पाहिजे हे पण गरजेचं नाही, माहित नाही गोष्टी कशा चेंज होतील, बट पास्ट एक्सपिरियन्स नाही पुढे गोष्टी कशा चेंज होऊ शकतात आपण जनरल समजू शकतो आपल्याला ग्राफ वगैरे ड्रॉ करून. म्हणून सर असे आर्टिकल असतात ना 2050 मध्ये पॉप्युलेशन डबल होईल किंवा 1.5 टाइम्स होईल. आणि हे काय इम्पॉर्टंट आहे, हे फक्त टाइमपास साठी नाहीये. ज्यावेळेस मला समजतं की चलो 2050 पर्यंत पॉप्युलेशन 1.5 टाइम्स होईल, सो तितक्या पॉप्युलेशनला सर्व करण्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या कंट्रीमध्ये असलं पाहिजे, किंवा काय गोष्टी असल्या पाहिजे, एज्युकेशनच्या काय पॉलिसीज असल्या पाहिजे, स्कूलमध्ये किती इनटेक असला पाहिजे किंवा किती स्कूल वाढवल्या पाहिजे, या पण गोष्टींचं प्लॅनिंग असतं की नाही, गव्हर्नन्स पण काहीतरी असतं की नाही, की फक्त असंच बसून जे होत आहे ते चालू द्या असं सगळं नसतं, प्लॅनिंग पण तर पाहिजे असतं ना. हे समजतं तुम्हाला? सो अशा गोष्टींमध्ये यांचा यूज असतो. मग जे तुम्हाला डाऊट असतो ना की एज्युकेशनचं काय करायचं असतं, तुम्हाला डाऊट असतो की नाही माहित नाही, मी स्वतः डाऊट करतो आणि तुम्हाला विचारतोय आणि मी तुम्हाला सांगतोय की माझेच डाऊट मी तुमच्यावरती लाईक लादतोय की मग तुमचे डाऊट्स असे असतील मग तुम्ही असा विचार करा, नाही का? डाऊट तर कोणी विचारत नाहीये, मीच स्वतःहून टाकतोय डाऊट. ओके ठीक, तर अशा काही गोष्टी असतात बरोबर ना. ठीक आहे, मला वाटतं बस करूया आपण आजचं सेशन. तर काहीतरी आयडिया आली असेल तुम्हाला की का शिकत असतो आपण हे ग्राफ वगैरे. मग हे आता हे जर का तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल, सर आम्ही असे जॉब्स करू नाही का, पण हे समजून घ्या की हे आपलं 11th 12th काम नाही, हे पुढे जाऊन तुम्ही कधी ना कधी शिकणार त्या गोष्टी, तेव्हा तुम्हाला हे युज करायचे. ओके ठीक आहे मुलांना.
क्लियर आहे सर्वांना हे? मला वाटतं की सेशन आपण एंड करूया. आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही असा डेटाचा अनालिसिस डे टू डे लाईफ मध्ये कोणता करू शकता का? जस्ट थोडासा विचार करा, कोणताही एक एक्झाम्पल घ्या, नाही का, की पास्ट 10 इयर्सचा डेटा आहे तुम्हाला तुमच्याकडे त्या गोष्टीचा, लाईक कोणती एक गोष्ट आहे की 10 वर्षांचा 5 वर्षांचा डेटा आहे की ती गोष्ट कशी कशी ग्रो झालेली आहे आणि मे बी त्यांचा पुढच्या 4-5 वर्षांचा प्रेडिक्शन प्रेडिक्ट करू शकता तुम्ही, मे बी असं काही आहे का? येस सोहम बोलतोय आजचा लेक्चर बोरिंग होता. येस 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 ठीक आहे. ठीक आहे चलो. सो मला वाटतं की सेशन आपण क्लोज करूया. भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये, त्याच्यामध्ये आपण पॅराबोला स्टडी करूया. ओके, पॅराबोलाचा जो कंटेंट आहे आपला सिलेबसचा तो कंटेंट स्टडी करूया. ठीक आहे, तर सेशन क्लोज करूया इथं. ओके गाईज, बोरिंग सर्वांना बोरिंग वाटलं की फक्त सोहमला बोरिंग वाटलं काय माहिती? हे सांगाल थोडेसे व्ह्यूज द्याल तुमचे. कारण की जे एज्युकेशन आपण घेतोय त्याचा युजच तर हा आहे. जर युजच नाही शिकणार तर मग काय अर्थच काय शेवटी एज्युकेशन घेण्याचा, बरोबर ना? ठीक आहे मुलांना, सो करूया क्लोज करूया. चलो गाईस लेक्चर एंड करतोय, लिव्ह करू शकता. ए उद्या उद्या लेक्चर नाही आहे, उद्या पूर्ण सुट्टी आहे, पूर्ण पूर्ण सुट्टी आहे. ओके, फुल लॉन एन्जॉय करा. हा आता एक काम करा, उद्या मला फक्त व्हॉट्सअप बिलकुल नका करू, कोणीच कॉल पण नका करू, मला पण थोडस एन्जॉय करू द्या जरा आराम. कारण मी उद्या पण आराम म्हणजे लेक्चरच बनवेन, बट व्हॉट्सअप कॉल काही नका विचार. ओके, जे काही विचारायचं असेल. ठीक आहे, चलो गाईस, बाय बाय. Bye sir. Bye bye students. Bye bye bye. End karte liye.